सोलापूर अक्कलकोट रोड वर समाधान नगर किसान संकुल जवळ श्री गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे नक्षत्र हाइट्स। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजच आपल्या स्वप्नातला फ्लॅट बुक करा फक्त 10% रक्कम भरून। बुकिंगसाठी संपर्क 9975723269। महाविकास आघाडी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी सोलापुरातील महसूल कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केलंय। विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी मागच्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत संपावर आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची माहिती महसूल कर्मचाऱ्यांनी दिली आहे। तर या आंदोलनात महसूल कर्मचाऱ्यांकडून सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली जाते। महाराष्ट्र राज्य मसूल कर्मचारी संघटनेचा अरे मागतो आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे मागतो आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा। अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय, अरे शासन पर जोर से बोल, अरे ताकत से बोल, अरे हिम्मत से बोल, अरे डंडा ले। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं सरकारकडे आमच्या प्रलंबित मागण्या संदर्भामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी शासनाला आम्ही नोटीस दिली होती आमच्या मागण्या संदर्भात, पण सरकारने कोणत्याही प्रकारचं चर्चेला किंवा आम्हाला काही उत्तर आलेलं नाही। त्याच्यामुळं आम्हाला नाविलाजास्तव 4 तारखेपासून आम्हाला बेमुदत आंदोलन करावं लागलेलं आहे। आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे। सरकारचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आमचे काही कर्मचारी आज मुंडन करून आम्ही शासनाचा निषेध करत। या आंदोलनामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत, कर्मचाऱ्यांना 2005 नंतर लागल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, त्याचबरोबर अव्वल कारकुनामधून नायब तहसीलदारमध्ये पदोन्नती मिळावी, नायब तहसीलदारची आस्थापना ही विभागस्तरावरती असावी, अनुकंपा नोकरवरती विनाड सुरू करावी, महसूल सहाय्याच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याच्या जागा त्वरित भराव्यात, कोतवालांना चतुर्श्रेणीमध्ये पदोन्नती द्यावी, अशा विविध मागण्या घेऊन आज या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत। आम्ही सरकारला आजही विनंती करतोय की जर तुम्ही लवकरात लवकर चर्चा करून प्रश्न मार्गी लावलात तर लोकांना येणाऱ्या नागरिकांना त्रास कमी होईल, आणि जर तुम्ही चर्चा वेळेवर केला नसाल तर नाहक महाराष्ट्रातील जनतेला हा त्रास सोसावा लागणार आहे। त्यासाठी जनतेने देखील आम्हाला सहकार्य करावं। होणाऱ्या परिणामास त्रासात महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करू।